सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला नक्की दाबा पुढच्या व्हिडिओसाठी. मंडळी, मी अमोल वराडे. आता आपण त्रिंगलवाडीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. माझ्याबरोबर माझा लहान भाऊ दिनेश वराडे. आम्ही नाशिकपासून टू व्हीलरवर आलतो. आता इथूनच आम्ही वरती चाललो किल्ल्यावर. आपल्याला त्या किल्ल्यावर जायचं पहा. समोर दिसतो तो. तुम्हाला जर त्रिंगलवाडीला यायचं असेल तर नाशिकपासून 50 किलोमीटर आणि मुंबई नाशिक मुंबई हायवेवर आहे. तिथून तुम्हाला टाकेगाव लागेल. टाकेगावपासून राईटला टर्न मारून तुम्ही पुढे जाऊ शकता. रस्ता चांगला आहे, तुम्ही आरामशीर जाऊ शकता. पायथ्याशी आपल्याला जैन लेण्या लागतात. त्या लेण्या साधारण 16व्या शतकातल्या आहे. ते बघा त्या लेणी. तुम्हाला थांबा, पुढचा कॅमेरा आणि दाखवतो. मित्रांनो, मूर्तीखाली हा शिलालेख लिहिला आहे. तिथे असे आढळते की 1266 मध्ये लेणी तयार करण्यात आली आहे. किल्ल्यावर का नाही, लेण्यावर. आता आपण किल्ल्यावर चाललो आहे. घाण करू द्यायची नाही कोणाला तुम्ही. इथं घाण नाही करू द्यायची ना. म्हणजे तुम्ही लक्ष ठेवलं तर म्हणजे तुम्हालाच हे वाढत ना. टुरिस्ट लोक येतात, टुरिस्ट पोर येतात असं. तुमचं व्यवसाय बी वाढतो काही. तुम्ही हॉटेल वगैरे उघडलं तर नाही जाते ना. मग पण शनिवारी रविवारी ते एक मोठा दगड बसलाय त्याच्या डायरेक्ट. म्हणजे कुठपर्यंत मंदिरपर्यंत काय बोलत. यांचं म्हणणं असं आहे का, आपण ते आता लेणी पाहिलं ना, तिथून गोवा एक डायरेक्ट वरती जाते म्हणे किल्ल्यावर. नवीनच ऐकलंय. बॅटरी मोबाईल घेऊन मोठी दगड बसले रस्त्यामध्ये. वरती निघाय चॅनस नाही. आपण खाडून जाऊन वरती निघाय चॅनस नाही. छापलंय मोठा त्याच्यात. Thank you.
दमला काय आपल्याला येऊ शकेल दमला आलो ना आपण आता थोडाच राहिला किल्ला तवा आता समोर दिसतोय पोरं बी काही वरती दिसतं का नाही तुम्हाला ते माहिती आहे मला मला दिसत चला पहिला दरवाजा तटबंदी दुश्मनावर लक्ष देण्यासाठी पहारे करून कुपा छोटी चल ना काय सोपं आहे इकडून इकडनं सोपं होत काय ना थोडं येड हळूहळू काय नाही करू चल चल हात दे बाबल्या बाबल्या हात दे असं वाटते हा का चला मी जातो वरती आम्ही गडावर आलेलो आहे इथं हनुमानची मूर्ती बघा समोर त्याला माहित नव्हतं गोवा गोवा करायला हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर हर छत्रपती शिवाजी महाराज की
असा काढा बरं एक फोटो मोठा पडलेल्या अवस्थेत वाडा वाड्यासमोरूनच ट्रिंगलवाडी डॅम दिसतोय. समोर एक वाडा आहे ते बा पोर उभे दिसत आहे तुम्हाला. जाणार आहे आपण थोड्या वेळात, जाऊ थोड्या वेळात. जुने घर होत म्हणे इथं. हा आता पडलेलं आहे ते. एक गुफा आहे तिथं आपण चाललो आहे. तिथं 20-15 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. तिथं तुम्हाला कधी मुक्काम करायचं असेल तर तिथं मुक्काम करू शकता. चला आपण तिथं चाललोय, जाऊयात. ही बघा उपाती. Bye.